हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 22 फेब्रुवारी, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. अत्यंत दुर्मिळ असा हा योग मानला जातो आणि याला अतिशय शुभ योग असं सुद्धा आपण मानत असतो. तर या दिवशी अनेक जण महत्वाचे कामं पूर्ण करतात आणि या दिवशी काही कामं जर आपण आपल्या हाती घेतली तर ती कामं पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची सुद्धा प्राप्ती होत असते. यासोबतच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं. अनेक जण सोनं खरेदी करत असतात, चांदी खरेदी करत असतात, जमिनी खरेदी करत असतात. घर घ्यायचं असेल तर घराची सुद्धा या दिवशी खरेदी केली जाते. एखादा नवीन उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर तो देखील केला जातो. म्हणजेच काय, तर या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं. सोनं चांदी आपण जर उद्याच्या दिवशी खरेदी केली तर ते मोडायची आपल्यावरती वेळ येत नाही. गाडी घर खरेदी आपण जर उद्याच्या दिवशी खरेदी केलं तर त्याला कधीही विकायची गरज पडत नाही, इतका अत्यंत शुभ असा हा योग मानला जातो. यासोबतच गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचं सुद्धा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे आणि उपाय सुद्धा एक शेअर करणार आहे. तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातील कठीणातील कठीणीच्या या पूर्ण होतील आणि यासोबतच वाईट शक्ती, नकारात्मकता, अडचणी, संकट, दारिद्र्य हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल. उद्या गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे, तर आपल्या स्वामींचा सुद्धा हा दिवस असतो आणि गुरुवाराचं व्रत सुद्धा बऱ्याच जणांचं चालू असेल. 11 गुरुवार असेल किंवा 21 गुरुवार असेल किंवा कायमचे गुरुवार सुद्धा बरेच जण करत असतील, तर अशा वेळेला या दिवशी केस आपल्याला धुवायचे असतात का आणि फरशी आपल्याला पुसायचे असते का, तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तर योगाचा प्रारंभ या उद्या गुरुवारी सकाळी 7:05 होणार आहे आणि या गुरुपुष्यामृत योगाची समाप्ती उद्या संध्याकाळी 4:45 होणार आहे. तर आपल्याला जे पण काही उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे, ज्या काही आपल्याला उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तर त्या आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगामध्येच करायच्या आहेत. म्हणजे सकाळीपासून ते तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या सेवा आणि उपाय करू शकता. गुरुपुष्यामृत योग जो आहे तर गुरुवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 5 तुळशीची पानं टाकायची आहेत आणि थोडीशी हळद टाकायची आहे, थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि थोडस गोमूत्र सुद्धा टाकायचं आहे. थोडस खडेमीठ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि या वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. तर उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून तुळशीची पानं आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी म्हणजेच माता तुळशी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी, निगेटिव्हिटी या सुद्धा यामुळे नष्ट होत असतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये जर काही आजारपण असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर आजारपण असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ आणि गंगाजल टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्याचे जे काही आजार आहेत तर ते सुद्धा पूर्णपणे नष्ट व्हायला मदत होत असते. यासोबतच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवारीला हळदीला अतिशय महत्व दिलं जातं.
त्यामुळे तुम्हाला या मुहूर्तावरती हळदीची सुद्धा खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण हळदीची खरेदी ही उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे. सोनं खरेदी केल्या इतकंच पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह आहे तर तो सुद्धा अतिशय स्ट्रॉंग होत असतो. आणि गुरुग्रह जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या कधीही पैशांच्या अडचणी येत नाहीत. आर्थिक समस्यांचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम धनसंपत्तीही टिकून राहते. आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहते. यासोबतच कुबेर देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळदही आवर्जून टाकायची आहे आणि त्याने स्नान आपल्याला करायचं आहे. स्नान करत असताना महिलांनी चुकून सुद्धा या दिवशी आपले केस धुवायचे नाही आहेत. पुरुषांनी या दिवशी केस धुतले तरीही चालतील, पण स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी आपले केस धुवायचे नाही आहेत. जर तुमचं स्वामींचं व्रत चालू असेल किंवा गुरुपुरुषामृत योग आहे तर म्हणून तुम्ही जर केस धुणार असाल, तर कुठल्याही कारणासाठी जर तुम्ही केस धुणार असाल तर या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा आपले केस धुवायचे नाही आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महिलांनी गुरुवारी केस धुतले तर त्या महिलांच्या कुंडलीतील जो गुरु आहे हा पती आणि मुलांसाठी कारक असतो. आणि त्या आधारावरती गुरुग्रह मुलांचा आणि पतीच्या जीवनावरती त्याचा हा विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या पतीची आणि मुलांची ही प्रगती होत नाही. म्हणून गुरुवारी आपले केस जे आहे तर ते आपण धुवायचे नसतात. तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो वीक होत असतो, कमकुवत होत असतो आणि त्याचे अशुभ परिणाम सुद्धा आपल्याला त्यामुळे भोगावे लागतात. त्यामुळे तुम्हाला चुकून सुद्धा केस हे धुवायचे नाही आहेत. पुरुषांनी धुतले तरीही चालतील, फक्त स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे नाही आहेत. यासोबतच पुरुषांनी गुरुवारी कधीही दाढी म्हणजे शेविंग करायची नसते. जर तुम्ही या दिवशी शेविंग करत असाल तर त्याचा गुरुग्रहावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुरुवारी तुम्हाला ही जी गोष्ट आहे तर ती आवर्जून टाळायची आहे. आणि या दिवशी आपले हेअर सुद्धा कट करायचे नसतात, म्हणजे केस आपल्याला कापायचे नसतात. आता यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांचा येऊ शकतो, तो म्हणजे उद्या गुरुपुरुषामृत योग आहे तर आम्ही आमच्या घरातली फरशी पुसावी का? तर आपल्या घरातली स्वच्छता ही आपण गुरुवारच्या दिवशी करायची नसते. म्हणजे जी आपण जी डीप क्लिनिंग म्हणतो तर ती आपल्याला या दिवशी करायची नसते. हळदीचं लेपण करण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या घराचा उंबरठा स्वच्छ करू शकता, पुसू शकता. पण आपल्या वेळी आपल्या घरातली जी फरशी आहे तर ती आपल्याला चुकून सुद्धा पुसायची नाहीये. आणि तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्ये झाडू मारायचं आहे. घरातील जाळी जळमटी किंवा घरामध्ये काही तुटलेलं फुटलेलं खराब झालेलं ज्या काही वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्हाला उद्या घराच्या बाहेर काढायच्या नाही आहेत किंवा गुरुवारच्या दिवशी काढायच्या नसतात. या दिवशी अशा वस्तू ज्या असतात किंवा ही जी जाळी जळमटी असतात तर ती सुद्धा आपण घराच्या बाहेर काढली जात नाहीत. आणि या दिवशी घराची आपण अशा पद्धतीने साफसफाई सुद्धा करायची नसते. फक्त आपल्याला झाडू मारायचं आहे, उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे. हळद कुंकू आणि तूप मिक्स करून याने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे आणि ही पूजा तुम्हाला करायची आहे. आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की केस धुवायचे नाही तर गुरुवारी केस धुवायचे नसतात, फरशी पुसली जात नाही, आपलं देवघर जे आहे तर ते सुद्धा गुरुवारी आपण स्वच्छ करत नसतो किंवा साफसफाई डीप क्लिनिंग जी आहे तर ती सुद्धा गुरुवारच्या दिवशी केली जात नाही. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं महत्व वेगवेगळं असतं आणि गुरुवारचा जो दिवस असतो तर तो भगवान श्री हरिविष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा या दिवशी केली जाते. आणि म्हणूनच हा दिवस गुरुग्रहांशी सुद्धा संबंधित असतो. त्यामुळे या दिवशी काही कामं करणं हे अशुभ मानलं जातं, काही कामं जी आहेत तर ती सुद्धा करणं शुभ मानलं जातं. आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर स्थितीमध्ये जातो, वीक होतो. आणि धार्मिक मान्यतेनुसार जर एखादी व्यक्तीला आपली आर्थिक स्थिती चांगली करायची असेल, आनंद टिकून ठेवायचा असेल तर गुरुवारच्या दिवशी जी काही तुम्हाला मी कामं सांगितलेली आहे तर ती अजिबात आपल्या घरामध्ये करायची नाही आहेत, ज्याचा आपल्या घरातील सदस्यांवरती याचा वाईट परिणाम सुद्धा त्यामुळे होऊ शकतो. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.